आज कॉर्नर। आज आपण शिकणार आहोत एक स्ट्रॉबेरीचा रुमाल। तर चला पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य। इथे मी घेतलेले आहे तीन कलरची लोकर, व्हाईट, ग्रीन आणि रेड कलरची लोकर, 14 नंबरची क्रोशिया आणि एक सीजर। चला तर मग सुरुवात करूया। आधी आपण पाहणार आहोत ही स्ट्रॉबेरी कशी बनवायची ती। यासाठी मी इथे लाल लोकर घेतलेली आहे, याचे नॉट बनवून घेतलेली आहे। आपण घालणार आहेत आता 5 चेन, 1, 2, 3, 4 आणि 5, याचा आपण गोल करून घेणार आहोत। पॅक करणार आहेत। या ठिकाणी मी एक साखळी घालते आणि असं आपल्याला विलायची टाका घ्यायचं आहे। इथं आणि सुरुवातीचा एक, असे म्हणून मी 4 घेतलेले आहेत। मी दोरी इथं पकडून ठेवते आणि ह्या दोरीतून काढून पॅक करून पुन्हा एक साखळी घालायची। 1, 2, 3 आणि 4 वेळा। हे मी 3 बनवलेले आहेत। इथं पहिल्यांदा या गोलमध्ये हा पहिला आपला, नंतर एक चेन, पुन्हा दुसरा आणि हा तिसरा। आता आपण हे पलटून घेऊयात। हे आपल्याला 1 पकडायचं आहे, 2, 3 आणि 4, प्रत्येक वेळा आपल्याला असं 4च घ्यायचं आहे। नंतर या दोन्हीच्या मध्ये हे जे आपण साखळी घातली होती तिथं इथं आपली सुरुवातीला 3 झाली होते, 1, 2, 3, त्यानंतर वरच्या लाईनला 1, 2, 3, 4, त्याच्या पुढं 5 येतात, 6 आणि 7, असं आपण बनवून घेऊयात। इथे माझे 7 झालेले आहेत करून। हे पहा, पहिल्या लाईनमध्ये 3, नंतर 4, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि ह्या लाईनमध्ये इथेही 7 झालेले आहेत। चला पुढची लाईन करूयात आपण। एक, 2, 3 आणि हेच पुढं एक घ्यायचं असंच, 4, 5, 6 आणि 7 आणि दोन्ही एकदाचे करून घ्यायचे, पॅक करायचे पूर्ण। एक साखळी, नंतर त्याच्या पुढच्या 1, 2, 3 आणि 4।
तर सुरुवातीला आपण दोन इंचाच्या एकत्र करून घेतलेला आहे नंतर मग 1 2 3 4 मी एक एक केलेले आहे चार चारचे शेवटी पुन्हा नंतर तसंच करायचं आहे इथं आणि इथं एकत्र करायचं आहे 1 2 3 4 आणि इथं 5 6 आणि 7 असं तर कमी येतं वरती लाईनला आणि याच्यानंतर आपण बनवणार आहेत पान यासाठी मला कलर चेंज करावा लागेल इथे मी हिरवा कलर घेतलेला आहे तो आता आपण जोडून घेऊया नंतर ही दुसऱ्या लाईन मध्ये घालायचं आपल्याला 1 2 3 4 त्यानंतर पुढच्या लाईन मध्ये 1 2 3 4 हे थोडं जरा पकडायला कठीण आहे जास्त होतात दोऱ्या नीट पकडा नाहीतर निसटण्याची शक्यता आहे आता आपण चौथा जो घालणार आहे ते इथे घालणार आहे 1 2 3 4 मी प्रत्येक वेळी 4 4 घातले आणि पूर्ण सगळ्या याच्यातून एकदाच आपल्याला आता दोरी काढायची आहे एक साखळी याप्रमाणे इथं आणखीन एक सुरुवातीला आपण इथं मोठा घेणार आहे 1 2 3 4 नंतर इथे 1 2 4 आणि एकदम लास्ट पर्यंत 2 3 4 आता आपण इथं पहिल्या ह्याच्यात जाणार आहेत आता आपण इथून इथं पहिल्या ह्याच्यात जाणार आहेत पॅक करून नंतर आपल्याला 14 चेन घालून घ्यायच्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 चौदामधले एक चार चेन सोडून पाचवीमध्ये आपण याला पॅक करून घेणार आहेत नंतर मग 1 2 3 4 5 आणि 6 वेळा करून पहिल्या चेनमध्ये जाऊन 1 2 3 4 5 आणि 6 वेळा इथे पॅक करणार आहे नंतर 5 1 2 3 4 5
चार पांच एक दोन तीन चार एक एक कमी करत जायचं आहे आपल्याला शेवटी एक आणि ह्याच्यानंतर आपण इथे पॅक करून घेणार आहोत एक मुखा खांब घालून हे झालं आपलं एक पान याच प्रकारे दुसरं पानही आपण इथं बनवून घेणार आहोत 14 चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 सेम इकडच्यासारखं चार सोडून 1 2 3 4 5 6 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 आणि यालाही मुखाखांब घालून इथं पॅक करून घ्यायचं आहे नंतर 2 चेन घालून दोरी कट करून घ्यायची ही अशा प्रकारे इथं 2 पानं बनवून तयार झालेली आहेत आणि ही आपली स्ट्रॉबेरी तयार झाली अशा प्रकारे आपल्याला 6 स्ट्रॉबेरी बनवून घ्यायच्या आहेत ते मी बनवलेले आहेत आता आपल्या स्ट्रॉबेरीज तयार आहेत तर मी इथे करणार आहे आता व्हाईट कलरचा त्याच्या खालील रुमाल बेस चला तर मग आपण बनवूयात सहा चेन करून घ्यायच्या 1 2 3 4 5 6 जोडून घ्यायची गोल बनवायचं आणि 1 चेन नंतर यालाही आपल्याला स्ट्रॉबेरीप्रमाणेच विलायची टाका बनवायचा आहे त्याच्यासाठी 1 2 3 4 इथे आपण 2 चेन घालणार आहे 1 2 3 4 आता मी इथं 6 टाके बनवून घेतलेले आहेत 1 2 3 4 5 आणि 6 1 2 आणि इथं सुरुवातीच्या ह्याच्यावर जोडून घ्यायचं एक चेन 2 3 4 एक चेन 1 2 3
विचार या ठिकाणी आपल्याला इथच न पॅक करता आणखीन एक आंबा घ्यायचा आहे. जस्ट 1 2 3 4 या दोन्ही एकत्र मिळून पॅक करायचे. आपला असा टाका बनतो. 1 2 1 2 3 4 हा सुरुवातीचा पॅक करून घ्यायचा. 1 नंतरचे 2 याप्रमाणे बाकीचे 4 ही बनवून घ्यायचे. इथे आपण असे 6 बनवून घेतलेले आहेत. तर 2 चेन घेऊन जोडून घेऊ. नंतर तिसरी लाईन, तिसरा राऊंड आपला 1 2 3 4 एक चेन, इथेच पहिल्याच्या 3 4 आपण दुसऱ्या राऊंडला असे 2 जोडले होते, परंतु आपल्याला या ठिकाणी इथे आणखीन 1 करून घ्यायचं आहे. पुढं आणि 3 एकत्र जोडायचे. हे दोन्ही एकत्र नंतर 2 चेन याप्रमाणे बनते. इथे आपल्याला 2 झालेले आहेत. याप्रमाणे बाकीचे 4 बनवून घेऊयात. इथे माझे तयार झालेले आहेत 6. तर आपण इथे 2 चेन घेऊन जोडून घेणार आहे.
चार नंतर इथं पुढे एक चेन या ठिकाणी आपले असे दोन आलेले इथं तीन येणार आणखीन एक अजून चार चार दोन चेन पुढे जोडून द्यायचं आहे इथं दोन असे इथं तीन असं आपल्या इथं नऊ राऊंड करून घ्यायचे आहेत. याप्रमाणेच मी नऊ राऊंड बनवून घेते. इथे मी हा बेस तयार करून घेतलेला आहे. हे पहा, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ नऊ लाईन आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. याप्रमाणे आपण आता ग्रीन कलरची लोकर घेऊया. तर मी दोन चेन घेत आहे, एक आणि दोन. तीन खांब त्याच्यातच डबल क्रोशा दोन तीन त्याच्यानंतर पुन्हा दोन चेन एक दोन ते पॅक करून घेऊयात आपण याला. नंतर एक चेन आणि आपण जाणार आहोत पुढच्या ह्याच्यात. सेम दोन चेन तीन डबल क्रोशा दोन चेन पॅक करायचं एक चेन पुढच्या. हे अशा पाकळ्या बनत जातात इथे फुलाच्या. बाकीच्या मी बनवून घेते. हे मी इथलं फूल तयार करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता आपण साईडची डिझाईन करून घेऊयात. यासाठी मी इथं लाल कलर वापरणार आहे. कुठल्याही कोपऱ्यापासून सुरुवात करा. मी इथून करते आहे एक चेन दोन तीन चार तीन आणि चार. एक चेन घेतलेली आपल्याला इथं चेनची डिझाईन बनवायची आहे. एक दोन तीन चार पाच जोडून घेऊयात. पुन्हा एक दोन तीन चार पाच
पुन्हा जोडून घेऊयात. 1 2 3 4 5 याचं फूल तयार होतं. 6 चेन. 1 2 3 5 6 1 2 3 4 1 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 हे आपलं इथं दुसरं फूल तयार झालेलं आहे. पुन्हा 6 चेन. 1 2 3 4 5 याप्रमाणेच आता मी पूर्ण राऊंड बनवून घेत आहे. हा इथे मी हे पूर्ण करून घेतलेलं आहे साईडची डिझाईन. आपण हे आता जोडून घेऊयात. 6 चेन घालायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 आणि ह्याच्या इथं मध्यभागी जोडायचं आहे. एक चेन घालून आपण दोरी इथं कट करून घेऊयात. ह्या जी राहिलेल्या दोऱ्या आहेत ते पाठीमागच्या साईडला पॅक करून घ्यायच्या. आपण आता इथे स्ट्रॉबेरी कशा पॅक करायच्या ते बघणार आहोत. चला तर मग आपण जोडून घेऊयात आपल्या स्ट्रॉबेरीज. मी याच्यासाठी सुई आणि इथं लोकर घेतलेली आहे लाल कलरची. मला शिवायला शक्यतो बगैर टोकाची सुई घ्यायची. या प्रकारची मिळती बाजारात आपल्याला. स्ट्रॉबेरी खूप दाबून नाही शिवायची, दिसायला छान दिसते.
अशा प्रकारे मी या सहाही स्ट्रॉबेरी इथे जोडून घेतलेले आहेत. पाठीमागून मी त्याला पॅक करून घेतलेला आहे प्रत्येक स्ट्रॉबेरीला. आणि हा पहा आपला रुमाल आता तयार आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.